टेलिव्हिजनवर एकेकाळी गाजलेल्या कुलवधू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूर्वा गोखले तुम्हाला आठवते का? मराठी रंगभूमी मालिका ते हिंदी टेलिव्हिजन असा पूर्वाचा प्रवास होता. सध्या मात्र ती कोणत्याही मराठी सिनेमात किंवा मालिकेत झळकली नाहीये. ती सध्या काय करते जाणून घेऊया. 1999 साली रिमझिम या मालिकेतून पूर्वाने टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवलं. या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर पूर्वा कोई दिल में है, कहानी घर घर की यासारख्या सुपरहिट मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत झळकली. 2008 साली तिला कुलवधू या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. या मालिकेत तिने अभिनेता सुबोध भावेसोबत स्क्रीन शेअर केली. कुलवधू या मालिकेतल्या देवयानी या पात्राने तिला मालिका विश्वात ओळख मिळवून दिली. त्यानंतर फुलपाखरू, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत सईबाई या भूमिकेत ती झळकली. त्यानंतरही तिचा मालिका विश्वातला प्रवास तितक्याच उत्साहाने सुरू होता. तुझसे है राबता या हिंदी मालिकेत तर जाऊ नको दूर बाबा या मराठी मालिकेत ती झळकली. सध्या पूर्वा ये है चाहते या स्टार प्लस या मालिकेत झळकते. या मालिकेत ती रेवती चौधरी हे निगेटिव्ह पात्र साकारते. सध्या ती कोणत्याही मराठी मालिकेत झळकली नाहीये. हिंदी मालिका विश्वास सध्या पूर्वा तिची ओळख निर्माण करते. सोशल मीडियावरही पूर्वा बरीच ऍक्टिव्ह असते. सेटवरची धमाल आणि त्याचसोबत स्टायलिश फोटोशूट्सही पाहायला मिळतात. तुम्हाला कुलवधू ही मालिका अजूनही लक्षात आहे का? आणि पूर्वाची आजवरची कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.